सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत। हा प्लॉट चियाताई कंपनीचा सागर ह्या काकडीचा आहे। सरीतले अंतर आहे 5 फूट आणि प्रत्येक वेलीमधले अंतर आहे 1.5 फूट। रोप तयार करून लागवड केलेला हा प्लॉट आहे। हा थोडा नंतरचा प्लॉट आहे, याच्या अगोदरचा एक प्लॉट आहे जो चालू झालेला आहे। तर प्रत्येक पेऱ्यामध्ये फळ सीटिंग अत्यंत चांगली आहे। प्लॉट दाखवण्याचं कारण म्हणजे ही काकडी थोडी दाट लावावी हे जाणून हे दाखवण्याकरता हा व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे। सरीतलं जे अंतर आहे ते 5 फूट, प्रत्येक झाडातलं अंतर 1.5 फूट। नाशिकच्या जवळ असणाऱ्या बाबळेश्वर येथे, जे शिंदेपळाच्या जवळ गाव आहे, श्री टिळे बंधूंचा हा प्लॉट आहे। त्यांची काकडी ऑलरेडी चालू आहे याच व्हरायटीची। बघा सीटिंग, प्रत्येक पेऱ्यामध्ये तुम्हाला फळाची सीटिंग दिसेल। फळकूज फार कमी आहे, तुलनेने पाल्याचा आकार हा छोटा आहे, म्हणून कॅनोपीमुळे फूल कुजणे आणि गळणे कमी दिसतं। बघा हा एक प्लॉट आहे जो आत्ताच रोप तयार करून लागवड केलेला आहे। तर आता प्रत्यक्ष श्री टिळे बंधू आपणास काय सांगतात हे आपण बघू। त्यांचं या वानाबद्दलचा अनुभव काय आहे, कारण त्यांचा ऑलरेडी हा प्लॉट चालू आहे, तर नक्कीच त्यांच्या बाजूने जाणून घेऊ। नमस्कार, मी अजय काळे, चियाताई कंपनी प्रतिनिधी नाशिक। आज आपण बाबळेश्वर या ठिकाणी एका प्रगतशील शेतकऱ्यांना भेटायला आलो आहे। आपलं नाव काय? माझं नाव राजू टिळे आणि गाव बाबळेश्वर, तालुका जिल्हा नाशिक। तुम्ही कुठल्या आपल्या चियाताई कंपनीचं कुठलं वाहन लावलं आहे? चियाताई कंपनीचं आम्ही सागरी वाहन लावलेलं आहे। तारीख आम्ही नाही आहे, 15 ऑगस्टला लावलेली आहे, लावलेलं वाहन आहे आणि आत्ता कम्प्लीट 30 ते 35 दिवसात झालेलं आहे। त्यामुळे याच्यामध्ये बाजारामध्ये मागणी चांगलेली आहे आणि फोटो वगैरे मोठ्या प्रमाणात आहे, चांगल्या प्रकारे आणि कलर खूप आहे। इतर व्हरायटीपेक्षा शाईन असतील, गणेश असतील, इतर व्हरायटीपेक्षा मला कलर वगैरे फोटो वगैरे जास्त प्रमाणात वाटतोय। म्हणजे आता तुमचं 30-32व्या दिवशी, किती दिवसाचा प्लॉट आहे आपला? 35 दिवसाचा प्लॉट झालेला आहे आमचा। किती तोडे झाले आतापर्यंत? आता एक काल फर्स्ट टाइम आमची हार्वेस्टिंग झालेली आहे आणि आज दुसऱ्यांदा चाललेली। म्हणजे पहिला तोडा झालाय? हो, पहिला तोडा। मार्केटमध्ये व्यापाऱ्यांचा आपल्या? मार्केटमध्ये काल ना आमची 450-500 लिलावामध्ये गेलेली आहे आणि मार्केटमध्ये व्यापाऱ्यांची पण मागणी सागर म्हटले का जास्तची, उत्सुकताची भाव व्यापाऱ्यांमध्ये पण सागर व्हरायटीसाठी। म्हणजे मार्केटमध्ये रेटच्या बाबतीत आपले सागर व्हरायटीचा सर्वात जास्त रेट, सागर व्हरायटीला कलर असल्यामुळे रेटच्या बाबतीत 100-150 रुपयांनी फास्ट आहे इतर व्हरायटीपेक्षा। तर तुम्हाला आपल्या या चियाताईच्या सागर काकडीविषयी काय वाटतं नेमकं? शेतकऱ्यांनी ही व्हरायटी पुढच्या वर्षी लावावी किंवा तुम्ही पुढच्या वर्षी ही व्हरायटी परत एकदा लावाल का? हो, मी ही व्हरायटी पुढल्या वर्षी पुढच्या सीझनला लावणारच ना, कारण की आम्हाला या व्हरायटीपासून रिझल्ट एकदम चांगला भेटलेला आहे। बाजारपेठेमध्ये मागणी चांगल्या प्रकारची आहे, त्यामुळे मी इतर शेतकऱ्यांना पण सल्ला देऊ इच्छितो का त्यांनी पण चियाताईची सागरी व्हरायटी लावली पाहिजे। एकंदरीत तुमचं असं म्हणणं आहे की आपल्या व्हरायटीला मार्केटमध्ये सर्वात चांगला रेट पण आहे आणि उत्पन्नही चांगलं आहे आपल्या व्हरायटी आणि रोगाला बळी वगैरे? रोगाला बळी वगैरे काहीच नाही आहे, फोटो वगैरे चांगला आहे आणि मार्केटमध्ये मागणी चांगली आहे। ओके, धन्यवाद साहेब तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। काकडी म्हटलं की फळमाशी, मादा फळमाशी फळांवरती बसून अंडे घालते, परिणामी मोठ्या प्रमाणावरती फळांचं नुकसान होतं। तर याचं नियोजन करायचं म्हणजे फळमाशीने अंडे घालून न देणे अशी परिस्थिती निर्माण करायची। कामगंध सापळ्यांचा जर आपण योग्य पद्धतीने वापर केला तर नर कीड मोठ्या प्रमाणावर पकडून मादेने अंडे घालू नये अशी परिस्थिती आपण आणू शकतो। तर एकरामध्ये किमान 20 कामगंध सापळे जर आपण योग्य पद्धतीने लावले तर तिचं नियंत्रण सहज होतं। तर आमच्याकडं जे कंपनीचे फळमाशीचे सापळे अत्यंत कमी किमतीत मिळतात, 20 रुपयाचा हा सापळा असतो, अत्यंत चांगले कॅचेस याच्यामध्ये तुम्हाला मिळतील। साधारणतः 20 रुपयाचा सापळा आणि 35 रुपयाची गोळी, 55 रुपयाचा हा खर्च, एकरी 20 सापळे नक्की लावा, त्याने तुम्हाला फळमाशीचे नियंत्रण चांगले होईल। तर चियाताई काकडीचा जो रंग आहे तो रंगच तिचं सर्वात मोठं आकर्षण आहे। या रंगामुळे बाजारामध्ये तिला किंमत अत्यंत चांगली मिळते। बघा काळेसाहेबांनी उचललेले फळं एकदा पुसले की एकदम हिरवेगार दिसतात,
आता शेतकरी बांधव हे फळं आज धुणार, धुतल्यानंतर उद्या बाजारामध्ये त्याला नेणार. तर रंगामुळं आणि लांबीमुळं, लांबी पण बघा फळांची लांबी एकदम चांगली आहे, तर ह्या काकडीचं वैशिष्ट्य हातीचा रंग आणि उत्पन्न या दोन्ही गोष्टी आहे. बघा आता श्री राजूभाऊ टिळे यांचे वडील आहेत हे, यांनीच हे वाण लावायचं निवडलं आणि आज त्यांच्या हातामध्ये हिरवीगार चियाताई सागर आहे. तर शेतकऱ्याचा आनंद हेच पिकाचं महत्व आणि गुणवत्ता सांगून जातं. ह्यावर्षी जर तुम्ही काकडी लावणार असाल तर नक्की निवडा चियाताई कंपनीची सागर, हिरवागार रंग, उत्तम लांबी. नमस्कार मित्रांनो, तर आपण आज सिन्नरमध्ये, सिन्नरच्या अलीकडं जे बाबळेश्वर गाव आहे, तालुका जिल्हा नाशिक इथं आलेलो आहे. तर टिळे साहेबांनी ही व्हरायटी लावलेली आहे. व्हरायटीचं नाव आहे सागर कंपनीची, सागर व्हरायटी चियाताई कंपनीची. आता यांनी जी लागवड केलेली आहे ती साधारणतः 5 फुटाची सरी आहे आणि झाडातलं जे अंतर आहे ते त्यांनी 2 फूट ठेवलेलं आहे. पण व्हरायटीचे फुटवे वगैरे बघता ही व्हरायटीची लागवड साधारणतः 5x1.5 या अंतरावर करावं. त्याचबरोबर व्हरायटीला सेटिंग 30 ते 35 दिवसामध्ये व्हरायटी हार्वेस्टिंगला येते, म्हणून पोटॅश, बोरॉन, कॅल्शियम यांची कमतरता व्हरायटीला जाणवू शकते. म्हणून काही ठराविक प्रॉडक्टचा सल्ला आहे, तर KBCA अंकुर कंपनीचा हा प्रॉडक्ट आहे. हा आठवड्यातून एकदा, जे न्यूजीवुडू कंपनीचं 10-20-40 हे फर्टिलायझर येतं, यासोबत कॉम्बिनेशनमध्ये द्या, जेणेकरून काकडीची साईज, कलर आणि झाडामध्ये जी कमतरता जाणवते, झाडाच्या पानाच्या कडा ज्या पांढऱ्या पडू राहिल्या त्या दुरुस्त राहतील. व्हरायटी हाय यिल्डिंग आहे, जवळपास 2-3 हंगामामध्ये आम्ही हिला तपासलेला आहे. तुम्ही वर्षभर ही व्हरायटी करायला काहीच अडचण नाही. फक्त जर थंडी असेल तर तुलनेने उत्पन्न कमी निघू शकते आणि जर टेम्परेचर जास्त असेल तर काही प्रमाणामध्ये स्ट्रेस कंडिशनमध्ये व्हायरस वगैरे येणे ह्या गोष्टी येऊ शकतात. बाकी एक अनुकूल परिस्थितीमध्ये ह्या व्हरायटीचं उत्पादन, मार्केटला, बाजारामध्ये त्याची डिमांड आणि शेतकऱ्यांना उत्पन्नाच्या बाबतीत शेतकऱ्यांचे ते जवळपास अनुभव आम्ही घेतलेले ते या व्हरायटीबद्दल नक्कीच आशादायी आहे. भविष्यामध्ये तुम्हाला नक्की काकडीचं कुठलंही वाण करायचं असेल तर त्यासोबत एक पॅकेट तरी तुम्ही चियाताई कंपनीचं सागर हे नक्की निवडाल ही मला अपेक्षा आहे. तर नाशिकमध्ये कृषी विकास बीज भांडार ह्या संस्थेमध्ये आपणास बियाणे मिळेल. जे पेठफाट्यावर दुकान आहे तिथे हे बियाणं आपणास मिळेल. आपण नाशिकच्या बाहेरील असाल तर आपल्याला पोस्टाने देखील पाठवण्याची सुविधा मिळेल. व्हिडिओ संपूर्ण बघितला त्याबद्दल धन्यवाद.